राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडी सरकारवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो यावर चर्चा होऊ लागली. महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर मोदीविरोधी राष्ट्रीय आघाडीचं काय होणार हाही सवाल केला जाऊ लागला. त्याच पार्श्वभूमीवर आता पवारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सुप्रिया सुळेंना फोन केल्याचं समजतंय. शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला हे त्यांनी जाणून घेतलंय. त्यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी विनंतीही राहुल गांधींनी केली आहे असंही सांगितलं जातंय. दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही सुप्रिया सुळेंशी फोनवरून संवाद साधलाय. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राष्ट्रवादीचे नेते पी सी चाको यांना फोन करून पवार यांच्या राजीनाम्याचं कारण समजून घेतल्याचं सांगितलं जात आहे. आपण कार्याध्यक्षपदाच्या रेसमध्ये नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी याआधीच स्पष्ट केलंय. शिवाय जयंत पाटील यांनीही आपण राष्ट्रीय कार्याध्यक्ष होण्यासाठी योग्य व्यक्ती नसल्याचं म्हटलंय. तर राज्यात अजित पवार आणि देशात सुप्रिया सुळे असा फॉर्म्युला विचारात घेतला जाऊ शकतो असं छगन भुजबळ म्हणालेत. त्यावर हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट केलं गेलंय. त्यामुळे या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडे महाराष्ट्रच नाही तर देशाचं लक्ष लागून राहिल्याचं चित्र आहे. राष्ट्रीय स्तरावरील या नेत्यांच्या विनंतीकडे शरद पवार कसे पाहतात आणि त्यावर काय प्रतिक्रिया देतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याबद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत.